दीप्ती हातातल्या घड्याळाकडे बघते आणि जरा काळजीतच श्रुतीकडे बघते आणि म्हणते, श्रुती अगं 7 वाजले, आपण काहीच सुरुवात नाही केली अजून. चल लवकर उठ, काय डेकोरेशन करायचंय, सामान काय लागणार, कुठली थीम ठेवायची, सगळं ठरवायचं आहे. खूप कामं व्हायची आहे ग, फक्त 5 दिवस आहेत आपल्याकडे. अरे हो हो, थांब जरा, दम तर घे. तुला काम असलं की तुझं स्वतःकडे लक्ष नसतं. आली तेव्हापासून याच कपड्यांमध्ये आहेस. आधी चेंज करून ये, मग सुरू करू काम. मी तोपर्यंत एक अर्जंट कॉल करून येते. श्रुती नंबर डायल करून मोबाईल कानाला लावत म्हणते, अरे हो, विसरलेच होते मी चेंज करायचं, आत्ता येते लगेच. पण माझी रूम? दीप्ती पायऱ्या चढत विचारते. अरे हो, तुला तर रूम दाखवलीच नाही मी. माझ्या रूमच्या डावीकडली रूम आहे ना. अगं ऐकून तर घे पूर्ण. श्रुतीचं बोलणं पूर्णही झालेलं नसतं, पण तोपर्यंत दीप्ती वर गेलेली असते. डावीकडली रूम हीच असणार. दीप्ती स्वतःशीच बोलत रूमच्या आत जाते आणि दरवाजा लावून घेते आणि समोर बघते तर शिवा नुकताच बाथरूम मधून आंघोळ करून आलेला असतो, तेही शर्टलेस. हिनं आत यायला आणि ह्यानी तिच्याकडे बघायला एकच वेळ येते. ती पटकन मागे वळते आणि दरवाजा उघडायचा निष्फळ प्रयत्न करते, पण तो काही केला उघडत नाही. दीप्तीची उडालेली धांदल बघून शिवा हसू लागतो. तुम्ही इथे कशा? तिच्या मागे उभा राहून शिवा म्हणतो, ही माझी रूम आहे. दीप्ती दरवाजाकडेच बघत म्हणते, ही माझी रूम आहे, तुमची रूम माझ्या रूमच्या बाजूची. पण मला श्रुतीनं हीच रूम सांगितली होती, तिच्या रूमच्या डावीकडली रूम. दीप्ती निरागसपणे म्हणते, अर्धवट ऐकलं असेल तुम्ही. तिला म्हणायचं असेल, तिच्या रूमच्या डाव्या बाजूची रूम आहे ना त्याच्या बाजूची रूम, गेस्ट रूम आहे ती. शिवा क्लिअर करत म्हणतो, हो का, मग मी ऐकलं नसेल बहुतेक पूर्ण. आय एम सो सॉरी, जाते मी. एक मिनिट, तुम्ही दरवाजाकडे बघून का बोलते? भीती वाटते का माझ्याकडे बघून बोलायची? माझ्याकडे बघा आणि मग बोला. शिवा थोडा चिडून म्हणतो, नाही कशाला, मी जाते माझ्या रूम मध्ये. दीप्ती दरवाजाच्या हँडलला ओढत म्हणते, तसा शिवा तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःच्या दिशेनं फिरवतो. दीप्ती पटकन डोळे बंद करते. आता डोळे का बंद केले, उघडा ते. शिवा चांगलाच चिडून म्हणतो. ती मनात विचार करते, आता ह्यांना कसं सांगू तुम्ही शर्ट नाही घातलंय ते. शिवा तिच्या दोन्ही बाजूंना घट्ट पकडून तिच्यावर ओरडतो, माझं बोलणं असं कोणीही इग्नोर केलेलं आवडत नाही मला, मला राग आणू नका, मुकाट्याने डोळे उघडा. दीप्ती थोडी अडखळत म्हणते, उघडते मी डोळे, पण प्लीज तुम्ही आधी शर्ट घाला. तसा तो भानावर येतो आणि त्याला आठवतं की तो शर्ट न घालता तसाच बाथरूमच्या बाहेर आला होता. तो पटकन बेडवर ठेवलेला टी शर्ट उचलतो आणि घालतो. उघडा आता डोळे, शिवा थोड्या चिडक्या स्वरात म्हणतो. दीप्ती डोळे उघडते पण नजर मात्र जमिनीकडेच असते. तिला असं बघून शिवा मनात विचार करतो, मला एकदा बघता यावं म्हणून मुली काय काय नाही करत आणि मी चक्क ह्यांच्यासमोर उभा असताना ह्या जमिनीकडे बघत आहेत. त्याला त्याच्या दिसण्याचं थोडाफार गर्व तर असतोच आणि दीप्ती बघत नाही आहे म्हटल्यावर त्याचा ईगो दुखावला गेला होता. पण ह्याला कोण सांगणार, हिला मुलांपासून लांब राहायला आवडतं आणि त्यात तर हिनं असा शर्टलेस बघितला ह्याला. काय झालं असेल बिचारीचं? तुम्हाला माझा चेहरा आवडला नाही का हो? थोडं तिरसटपणे शिवा दीप्तीला विचारतो. मी जाऊ का माझ्या रूममध्ये? श्रुती वाट बघत असेल माझी, खूप उशीर झालाय आधीच. दीप्ती कशी तरी दरवाजाकडे वळत म्हणते आणि जोर लावून दार उघडते. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, शिवा आता आणखीनच चिडून म्हणतो. दीप्ती काहीही न बोलता दरवाजा उघडून रूमच्या बाहेर निघून जाते. आता मात्र शिवाचा राग शिगेला पोहोचलेला असतो. तो स्वतःशीच म्हणतो, मला इग्नोर करायची हिंमत कशी झाली यांची, दाखवावंच लागेल यांना शिवा दीक्षित काय आहे ते. दीप्ती पटकन फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये येते. श्रुती सोफ्यावर तिची वाट बघत बसलेली असते. काग, एवढा उशीर का झाला तुला? श्रुती विचारते. काही नाही, ते चुकीच्या रूम मध्ये गेले होते म्हणून. दीप्ती कपाळावर हात मारून म्हणते, पूर्ण ऐकून तर घेत जा मग, चल आता काम सुरू करूयात. श्रुती तिला समजावते. दीप्ती हो म्हणून मान हलवते आणि श्रुतीच्या बाजूला जाऊन बसते. एक मिनिट थांब, मी दादाला पण बोलावते खाली, तो पण मदत करेल आपल्याला, असं म्हणून श्रुती शिवाला कॉल करते. हॅलो दादा, खाली ये लवकर, दीप्ती आणि मी डेकोरेशन काय करायचं ते डिसाईड करत आहोत. ठीक आहे, येतो, असं म्हणत शिवा कॉल कट करतो
आणि मनात काहीतरी ठरवून खाली जायला निघतो. शिवा खाली येऊन सोफ्यावर बसतो बरोबर दीप्तीच्या समोर. तिला रागानं लालबुंद होऊन बघत असतो. आता तुला कशाचा राग आला आहे एवढा? श्रुती त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणते, काही नाही, ते ऑफिसचं मॅटर आहे. तू कशासाठी बोलावलं मला? शिवा स्वतःला सावरत श्रुतीकडे बघत म्हणतो, गणेशोत्सवानिमित्त डेकोरेशन काय करायचं आहे ते ठरवायचं आहे ना, म्हणून तर दीप्ती आली आहे आपल्याकडे. खूप छान करते ही डेकोरेशन. म्हणजे तुझी मैत्रीण इव्हेंट प्लॅनर आहे तर? शिवा दीप्तीकडे बघून श्रुतीला म्हणतो, तसंच समजावं तर. श्रुती हसत उत्तर देते, एवढं छान डेकोरेशन करतात ह्या? शिवा विचारतो, छान? अरे खूपच सुंदर करते ती, तू बघशील ना तर बघतच राहशील. श्रुती अभिमानानं म्हणते, असं होय? मग मी सांगतो थीम, बघूयात काय करतात. तू चॅलेंज करत आहेस काय तिला? तसंच समज हवं तर, पण मला बघायचं आहे काय विशेष करतात तर. सांग तू थीम, करेल ती, हो ना ग दीप्ती? श्रुती दीप्तीकडे बघून म्हणते, तू कशाला बोलत आहे त्यांच्याकडून? त्यांना बोलता येत नाही का की भीती वाटते माझी? शिवा हाताची घडी घालत म्हणतो, काय थीम आहे सांगा, करेन मी. दीप्ती थेट त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, ओके, डेकोरेशन इको फ्रेंडली झालं पाहिजे. कुठलेही कागद, प्लास्टिक किंवा आर्टिफिशियल गोष्टींचा उपयोग करायचा नाही, जमेल ना तुम्हाला? शिवा थोडा उर्मटपणेच म्हणतो, ठीक आहे. दीप्ती आत्मविश्वासानं म्हणते. शिवाचा दीप्तीवर शाब्दिक वार बघून श्रुतीला कळायला वेळ लागत नाही की शिवाचं काहीतरी बिनसलंय आणि त्याला कारण दीप्तीच असावी. ती शिवाला काही विचारणार तेवढ्यात सुचित्राताई तिथे येतात. झालं का तुमचं ठरवून? श्रुती जा, बाबांना बोलवणार, मी ताटं वाढायला घेते, सुचित्राताई श्रुतीला सांगतात. दीप्ती तू जाऊन बोलवून आण बाबांना, मला बोलायचंय दादासोबत थोडं, श्रुती शिवाकडे बघून म्हणते. तशी दीप्ती हो म्हणून लायब्ररीकडे जाण्यासाठी वळते, पण लगेच मागे वळून श्रुतीला विचारते, लायब्ररी कुठे आहे? तसा लगेच शिवा उत्तरतो, सरळ जाऊन डावीकडे आणि अर्धवट नका ऐकत जाऊ, नाहीतर मगाशी झालं ते होईल. दीप्ती काहीही न बोलता निघून जाते. श्रुती शिवाकडे बघून डोळे वर करून काय झालं म्हणून विचारते. तसा तो तिला टाळतो आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसतो. आता दीप्तीलाच सगळं विचारायचं असं ठरवून श्रुती डायनिंग टेबलकडे वळते. पुढील एपिसोडसाठी आताच आपल्या पॉकेट एफ एम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट एफ एम ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.